चर्चा नेहमीच उलटसुलट केली जाते, पण शेवटी सगळ्यांना माहिती आहे आएगा तो मोदीही, त्यामुळे मोदीजीच परत येतात. आताही वेगवेगळ्या प्रकारच्या थिअरी विरोधी पक्षाच्या वतीनं मांडल्या जात आहेत, ते मांडणंही त्यांच्याकरता गरजेचं आहे, कारण त्यांच्या मतदारांमध्ये उत्साह दिसत नाही, त्यांच्या केडरमध्ये उत्साह दिसत नाही, त्यामुळे कुठेतरी आपण जिंकतो आहे अशा प्रकारच्या काही थिअरीज जर मांडल्या, काही अफवा जर सोडल्या, तर कदाचित आपला कार्यकर्ता कामी लागेल अशा प्रकारची त्यांना त्या ठिकाणी एक बाब वाटते. पण मी तुम्हाला सांगतो, दोन टप्पे झाले आहेत आणि काल जसं मोदीजींनी सांगितलं की दोन टप्प्यामध्ये दोन्ही टप्पे 2-0 आम्ही जिंकतो आहोत, महाराष्ट्रातही ती स्थिती आहे. दोन्ही टप्प्यांमध्ये महायुतीला प्रचंड मतदान मिळालेलं आहे आणि एक चांगला विजय आमचा होणार आहे. काय सहानुभूती जास्त आहे असं भुजबळ म्हणतात शरद पवार आणि यांना? तुम्ही भुजबळांचं वाक्य पूर्ण ऐकलेलं नाही. अलीकडच्या काळामध्ये अर्धवट वाक्य काढायचं आणि त्याच्यावर दिवसभर मीडिया चालवायचा अशा प्रकारची पद्धत आहे. एकदा त्यांचं सगळं वक्तव्य ऐकलं की तुम्ही अशा प्रकारचा प्रश्न विचारणार नाही. धवलदास मोहितेंच्या तिथं सभा घेणार आहात, काय काय आव्हान असणार आहे? प्रवेश होणार आहेत का? धवलदादा असतील, अभिजित पाटील असतील, यांचे प्रवेश होणार आहे? मला वाटतं आज कोणाचाही प्रवेश त्या ठिकाणी नाही आहे. आज आमची सभा आहे आणि ज्याप्रमाणे माढ्याला सभा आहे, ज्याप्रमाणे सांगोल्याला सभा आहे, त्याचप्रमाणे अकलूजला सभा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी असं काही वेगळा विचार करण्याचं किंवा तिथे आम्ही सभा घेतोय म्हणजे काही आश्चर्य आहे असं नाही आहे. मोहित्यांकडनं असं आहे, प्रत्येक टीकेला आम्ही कृतीतून उत्तर देतो आणि शेवटी लोकांना दिसतंय ना, म्हणजे ज्यावेळी पवार साहेबांनी त्यांचं राजकारण हे जवळजवळ संपुष्टात आणलं होतं त्यावेळी आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहिलो आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की, आणि माझंही मत आहे, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की त्यांच्याही घरात सगळ्यांना हे पटलं अशी परिस्थिती नाही आहे. पण ठीक आहे, मी त्याच्यावर काही बोलणार नाही, मला त्याच्यावर बोलायचं नाही. त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहिलो, आता त्यांना काय करायचं आहे हा निर्णय त्यांना घ्यायचा आहे. विलासराव मोठे नेते होतेच आणि निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक त्यांचा दबदबा देखील होता. मात्र एक गोष्ट ही देखील आपण सगळ्यांनी मान्य केली पाहिजे की आज लोकांना मोदीजी हवे आहेत, लोक मोदीजींच्या पाठीशी आहेत. त्यामुळे अमित देशमुख जे म्हणतात ते काँग्रेसपुरतं खरं असू शकतं, मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. तर राज ठाकरे साहेबांची सभा कुठे कुठे होणार हे लवकरच आम्ही घोषित करू. साहेब, ज्या पद्धतीने माजी IPS अधिकारी संजय पांडे हे देखील अपक्ष निवडणूक लढवण्याचे संकेत मिळत आहेत, कुठे लढवत आहेत? चांगला आनंद आहे, लढू द्या. ज्या पद्धतीने साहेब शिंदे सावंत जे राजकीय कटुता असलेलं परिवार आपण आज एकत्रित आणलंय मोदींचं विजन घेऊन, त्या पद्धतीने निंबाळकर घराणं देखील येत्या काळात एकत्रित दिसणार का? मोदी है तो मुमकिन है, बाकी आमचा प्रयत्न हा सगळ्यांना एकत्रित राहण्याचाच असतो, विभाजन करणारे आम्ही नाही आहोत. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.